लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए टीवी वन इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए। इंटक जिलाध्यक्ष और कांग्रेस नेता रविंद्र सावंत ने आज नई मुंबई मनपा आयुक्त अभिजीत बांगर से मुलाकात की और ठेका कामगारों के विविध प्रश्नों के समाधान की मांग की। रविंद्र सावंत ने कॉन्ट्रैक्ट कामगारों को कैशलेस बीमा दिलाने और समान काम समान वेतन के अनुसार अन्य सुविधाएं देने पर भी जोर दिया। देखिए रिपोर्ट। नवी मुंबई मनपा में कार्यरत कॉन्ट्रैक्ट कामगारों की समस्याओं के शीघ्र समाधान के लिए आज इंटक जिलाध्यक्ष और कांग्रेस नेता रविंद्र सावंत ने एनएमएमसी आयुक्त अभिजीत बांगर से मुलाकात की। इस दौरान इंटक जिलाध्यक्ष ने कामगारों के विविध मुद्दों पर चर्चा करते हुए उन्हें कैशलेस बीमा दिलाने, ईएसआई प्रारंभ करने, पदस्थापना करने और चतुर्थ श्रेणी कर्मियों के प्रमोशन की मांग खास तौर पर रखी। रविंद्र सावंत ने कहा कि आज 540 से अधिक कॉन्ट्रैक्ट कामगारों का कोई बीमा नहीं है, ऐसे में दुर्घटना होने पर उन्हें कोई लाभ मिलने वाला नहीं है। सावंत ने आयुक्त के सकारात्मक रवैये पर विश्वास जताया कि जल्द ही कामगारों के इन प्रश्नों का समाधान होगा। इंटक संलग्न महाराष्ट्र कर्मचारी युनियन, नवी मुंबई महापालिका में सर्वात मोठी युनियन अधिकारी कर्मचारी संघटना ही आमची इंटकची आहे। त्या इंटकच्या माध्यमातून आज आम्ही 24 मुद्द्यावरती आयुक्तांशी चर्चा केली। ठोक मानधनावरील जे काम करणारे आहेत, जे 540 लोक, यांना समान काम समान वेतन लागू करावं, त्यांना ईएसआय किंवा आरोग्य विमा लागू करावा ह्या विषयावरती पण सकारात्मक चर्चा झाली। कंत्राटी कामगार आहेत, त्यांना समान काम समान वेतन लागू करावं ह्या मुद्द्यावरती सर्वप्रथम नवी मुंबई महापालिका इंटकने आवाज उचललेला आणि इंटकच्या संघटनेमध्ये ठोक मानधन आणि कंत्राटी कामगार यांना समान काम समान वेतन लागू करावं त्या विषयावर त्यांचं एक समिती नेमून त्याचा अभ्यास झालेला आहे, तो पण लवकरात लवकर निर्णय लागेल। नवी मुंबई महापालिकेमध्ये एक पद अतिरिक्त आयुक्त आहे, हे अतिरिक्त आयुक्त पद हे आमचं हक्काचं, नवी मुंबई महापालिका कर्मचारी अधिकाऱ्यांचं आपल्या नवी मुंबई महापालिका हक्काचं आहे। त्या ठिकाणी पटणीगिरी साहेब असो, साबूजा साहेब असो, या दोघांपैकी जो पण आहे त्याला पदोन्नती देऊन त्याला आयुक्तांनी एक्स्ट्रा इतर चार म्हणजे त्यांना प्रमोशन देऊन त्यांना एक अतिरिक्त आयुक्त आमचा नवी मुंबई महापालिका बसावा ही अशी आमची मागणी आहे। नवी मुंबई महापालिकेमध्ये आता दोनच उपायुक्त आहेत, सर्व बाहेरून जर या लागले तर आपले नवी मुंबई महापालिकेत 4-5 पदं आपली आहेत, ती 5 पदं उपायुक्त भरावी अशी आमची एक या निवेदनात मागणी होती। नवी मुंबई महापालिका कर्मचारी अधिकाऱ्यांना कॅशलेस विमा पॉलिसी लागावी, चालू करावी, कारण की बरेचसे लोक कल्याण डोंबिवली बाहेर राहतात आणि त्यांना हॉस्पिटलची सुविधा मिळत नाही, प्रत्येकाकडे किशात 1 लाख रुपये नसतात। पिंपरी चिंचवड आणि मीरा भाईंदर या दोन ठिकाणी कॅशलेस पॉलिसी चालू झाली, 10 लाख कमी 10 ते 5 लाखाची कॅशलेस पॉलिसी चालू करावी यासाठी आयुक्तांनी विनंती केली। आयुक्त म्हटले आता फायर विकेटच्या कर्मचाऱ्यांचे आपण चालू करतोय, त्याच्यावर ह्यांना पण घेऊ, कॅशलेस पॉलिसी असणं गरजेचं आहे। हल्लीच्या काळात आजार एवढे वाढलेले आहेत, त्यामुळे त्यांना इतर ठिकाणी हॉस्पिटल जायचं असेल, पैशाची सगळ्यांकडे पैसे नसतात, म्हणून कॅशलेस सुविधा आपल्याला मिळावी। ब्युरो रिपोर्ट, टीव्ही वन इंडिया।